राज्यातील विविध भागातील न्यायालयांच्या इमारतींवर दर्शनी भागावर न्याय मंदिर लिहिण्यावर बारामतीतील वकील हेमचंद्र मोरे यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून 4 सप्टेंबरला याबाबत सुनावणी होणार आहे. भारतीय संविधानात न्यायालयाच्या इमारतीवर न्याय मंदिर लिहिण्याबाबत कुठलीही नोंद नसताना मंदिर या शब्दाचा वापर करून न्यायालयात येणाऱ्या विविध जाती धर्मांच्या लोकांवर हा अन्याय असल्याचं हेमचंद्र मोरे यांनी म्हटलंय. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तसेच राज्यघटनेतील तरतुदीनुसार सर्व जाती धर्मांना समान वागणूक देण्याचे निर्देश आहेत. हिंदू धर्मातील देवालयांना मंदिर असं संबोधलं जातं. असं असतानाही न्यायव्यवस्था आणि मंदिर यांचा कोणताही संबंध नसताना राज्यातील अनेक न्यायालयांच्या इमारतींवर न्याय मंदिर असं लिहिण्यात येतं. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम 226 नुसार मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचं हेमचंद्र मोरे यांनी सांगितलंय. याबाबत उच्च न्यायालयात 4 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्यघटनेच्या कलम 226 खाली जनहित याचिका दाखल केलेली आहे. सदर जनहित याचिकेमध्ये मी महाराष्ट्रातील जे न्यायालयांमध्ये न्यायालयांच्या इमारतींवरती न्याय मंदिर अशा शब्दाचा उल्लेख केलेला आहे, त्या न्याय मंदिर शब्दाच्या विरोधात आक्षेप घेऊन त्याच्या विरोधात सदर याचिका दाखल केलेली आहे. वास्तविक पाहता प्रत्येक कोर्ट बिल्डिंगवर न्यायालय हा शब्द असणे आवश्यक आहे. मंदिर ह्या शब्दाचा आणि भारतीय राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या न्यायसंस्थेचा काही एक संबंध नाही. तसेच आपले जे राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना कायद्यासमोर समान वागणूक आहे. असे असताना देखील मंदिर या शब्दाचा अर्थ वास्तविक पाहता हिंदू देवदेवतांची पूजा करण्यासाठी तसेच हिंदू देवदेवतांची उपासना अर्चना करण्यासाठी केला जातो. आणि असे असताना देखील न्यायसंस्थेचा आणि सदरहून मंदिर या शब्दाचा काही एक संबंध नसताना न्यायालयाच्या जी इमारती आहे त्याच्यावरती मंदिर ह्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. सदर ही बाब ही बेकायदेशीर स्वरूपाची आहे. त्याच्यामुळे मी निर्माण मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोर्टात सदर हू जनहित याचिका दिवंग 28/8/2018 रोजी दाखल केलेली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.